वेलकम ऑल ऑफ यू। या वीडियो मध्ये आपण अल्टर कमांड से यूज त्याचे एग्जांपल्स आणि जे सिंटॅक्स आहेत ते पाहणार आहोत। मागच्या लेक्चर मध्ये मी डीडीएल कमांड्स जे लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चर मध्ये अल्टर कमांड्स से यूज काय आहे ते सांगितलं होतं। ओके, अल्टर कमांड आपण कशासाठी यूज करतो? इट इज यूज्ड फॉर अल्टरेशन ऑफ टेबल स्ट्रक्चर। टेबलचं स्ट्रक्चर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही अल्टर कमांड यूज करता। तर आपण अल्टर कमांडचा यूज डिफरंट टाईपने करू शकतो। स्ट्रक्चरमध्ये काही ॲड करायचं असेल, मॉडिफाय करायचं असेल, सपोज टेबल स्ट्रक्चरमधला कोणता कॉलम डिलीट करायचा असेल तर तुम्ही कोणती कमांड यूज करू शकता? अल्टर कमांड यूज करू शकता। देअर आर व्हेरियस युजेस ऑफ अल्टर कमांड सच ॲज, फर्स्ट वन काय, टू ॲड अ कॉलम टू द एक्झिस्टिंग टेबल। सपोज माझा एखादा एक्झिस्टिंग टेबल आहे आधीचा आणि मला त्याच्यात नंतरनं एखादा कॉलम ॲड करायचा आहे, तर मी कोणता सिंटॅक्स वापरेल किंवा अल्टर टेबल मी कोणत्या वेने यूज करू शकते तो सिंटॅक्स मी इथे दिलेला आहे। ओके, काय आहे त्याचा सिंटॅक्स? अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड इन ब्रॅकेट कॉलम नेम अँड डेटा टाईप, ब्रॅकेट कम्प्लीट आणि सेमिकोलन। ओके, हा अल्टर टेबल ॲडचा सिंटॅक्स आहे। मला काय करायचं आहे, सपोज एखादा कॉलम ॲड करायचा आहे तर मी कसं लिहिणार? अल्टर कीवर्ड लिहायचा, टेबल एक कीवर्ड, नंतरनं तुमचं टेबलचं नेम, जो टेबल तुम्हाला अल्टर करायचा आहे किंवा ज्या टेबलमध्ये तुम्हाला, ज्या टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे त्या टेबलचं नेम, देन ॲड कीवर्ड ब्रॅकेटमध्ये जो कॉलम चेंज करायचा आहे त्या कॉलमचं नेम आणि त्या कॉलमचा डेटा टाईप। ओके, ब्रॅकेट कम्प्लीट आणि सेमिकोलन, हा झाला तुमचा सिंटॅक्स। ओके, देन एक्झाम्पल, आता सपोज माझ्याकडे स्टुडंट टेबल आहे, माझ्याकडे त्याच्या काही ॲट्रिब्यूट्स किंवा काही कॉलम नेम्स आहेत, पण मला एक एक्स्ट्रा कॉलम ॲड करायचा आहे ॲड्रेस नावाचा, आणि ॲड्रेसच्या ह्याला कॉलमला तुमचा डेटा टाईप काय द्यायचा आहे मला? व्हॅरकॅर, आणि त्याचं लिमिट असणार आहे 200। तर मग मी कसं ॲड करेल? अल्टर टेबल स्टुडंट ॲड इन ब्रॅकेट ॲड्रेस व्हॅरकॅर ब्रॅकेटमध्ये 200 ब्रॅकेट कम्प्लीट। ओके, व्हॅरकॅर 200 ह्याचं मिनिंग काय होतं? ॲड्रेस माझा जो कॉलम आहे त्याची, त्याचा डेटा टाईप काय आहे? व्हॅरकॅर। ओके, म्हणजे त्याच्यात कॅरेक्टर्स असणार आहेत। ओके, आणि मी जे त्याच्यात ॲड्रेसमध्ये जेवढं जे कॅरेक्टर्स एंटर करेल त्याची लिमिट किती असणार आहे? साईज लिमिट 200। ओके, हा झाला अल्टर टेबल ॲडचा यूज। ओके, सिंटॅक्स आणि एक्झाम्पल। नेक्स्ट यूज काय? टू रिनेम एनी एक्झिस्टिंग कॉलम। वी कॅन यूज अल्टर कमांड टू रिनेम एनी एक्झिस्टिंग कॉलम। माझं जर टेबलचा एखादा एक्झिस्टिंग कॉलम असेल आणि मला त्याचं नेम चेंज करायचं आहे, सपोज ॲड्रेस कॉलम आहे आणि मला त्याचं नेम चेंज करायचं आहे, लोकेशन नेम द्यायचं आहे मला त्या कॉलम नेम। ओके, तर मग मला कोणती कमांड यूज करावी लागते? रिनेम कमांड। अल्टर कमांड सोबत मी कोणती कमांड यूज करणार आहे? रिनेम कमांड। ओके, सिंटॅक्स कसा आहे त्याचा पहा। अल्टर टेबल, टेबल नेम, रिनेम ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम। ओके, अल्टर टेबल, टेबल नेम इथपर्यंत तर सेम आहे, आणि रिनेम यूज कीवर्ड यूज करायचं आहे तुम्हाला, आणि ओल्ड कॉलम नेममध्ये काय येणार आहे? तुमचं जे जुनं नाव होतं कॉलमला ते। ओके, आणि TO2 कीवर्ड यूज करायचा आहे हा, आणि न्यू कॉलम नेम, न्यू कॉलम नेममध्ये काय येणार आहे? मला तुम्हाला जे नवीन नाव द्यायचं आहे तुमच्या कॉलमला ते काय येणार आहे? न्यू कॉलम नेमच्या ठिकाणी येणार आहे। ओके, एक्झाम्पल काय त्याचं? एक स्टुडंट टेबल आहे सपोज, आणि मला त्याचं जो कॉलम नेम आहे ॲड्रेस, त्या कॉलम नेम काय करायचं आहे? त्याचं चेंज करायचं आहे, आणि काय करायचं आहे? नवीन लोकेशन नाव द्यायचं आहे त्याला। ओके, तर मग मी कशी क्वेरी लिहील? अल्टर टेबल स्टुडंट रिनेम ॲड्रेस टू लोकेशन। ओके, जुनं नाव काय होतं? ॲड्रेस, नवीन नाव काय द्यायचं? लोकेशन। ओके, असं रिनेम कीवर्डचा यूज करून तुम्ही अल्टर टेबलची कमांड परफॉर्म करू शकता। ओके, देन टू चेंज, थर्ड वन काय यूज? टू चेंज डेटा टाईप ऑफ एनी कॉलम ऑर टू मॉडिफाय इट्स साईज। आता सपोज माझ्याकडे एक टेबल आहे आणि त्याचं मला एखाद्या कॉलमची डेटा टाईप चेंज करायचं आहे, किंवा डेटा टाईपला मी जी साईज दिली होती ती काय करायची? मला चेंज करायची किंवा मॉडिफाय करायची, तेव्हा अल्टर
कमांड बरोबर तुम्ही कोणता कीवर्ड यूज करता, मॉडिफाय. ओके, तर त्याचं सिंटॅक्स कसं आहे, अल्टर टेबल टेबल नेम, मॉडिफाय इन ब्रॅकेट कॉलम नेम अँड डेटा टाईप ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, असं असतं ह्याचं सिंटॅक्स. मॉडिफाय मॉडिफायच्या कीवर्डच्या पुढे तुम्ही ब्रॅकेटमध्ये काय मेन्शन करणार आहे, तुम्हाला जो कॉलम नेम म्हणजे ज्या कॉलमचा डेटा टाईप चेंज करायचा किंवा कशाची साईज चेंज करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, त्या कॉलमचं नेम आणि डेटा टाईप तिथे मेन्शन करू शकता. ओके, तर ह्याचं एक एक्झाम्पल पाहू. आता मी आधी मागाशी ॲड्रेस जो कॉलम नेम घेतला त्याची साईज काय होती, 200 दिली होती. सपोज मला आता ती 300 करायची आहे. ओके, तर मी काय कशी क्वेरी परफॉर्म करणार, अल्टर टेबल स्टुडंट मॉडिफाय इन ब्रॅकेट ॲड्रेस व्हॅरकॅर 300. ओके, व्हॅरकॅर आणि ब्रॅकेटमध्ये काय द्यायची आहे, त्याची साईज द्यायची आहे. ओके, मॉडिफाय कीवर्ड यूज करून तुम्ही अशा मेथडने काय करू शकता, क्वेरी परफॉर्म करू शकता बाय युझिंग अल्टर कमांड. ओके, नेक्स्ट, अल्टर इज अल्सो यूज टू ड्रॉप अ कॉलम. एखादा कॉलमच सपोज तुम्हाला काढून टाकायचा आहे तुमच्या टेबलमधून तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता. ओके, म्हणजे अल्टर कमांड विथ ड्रॉप कीवर्ड. ओके, तर त्याचा सिंटॅक्स कसा असतो, अल्टर टेबल टेबल नेम ड्रॉप इन ब्रॅकेट कॉलम नेम. ओके, जो कॉलम ड्रॉप करायचा आहे तो कशात तुम्ही मेन्शन करणार आहे, ड्रॉप कीवर्डच्या पुढे ब्रॅकेटमध्ये त्याचं नेम मेन्शन करणार आहे आणि अल्टर टेबल टेबल नेम तुमचं ॲज इट इज राहील. ओके, नंतर ना एक्झाम्पल काय आहे त्याचं, सपोज स्टुडंट डेटाबेस आहे, स्टुडंट आपला टेबल आहे आणि त्यातून मला ॲड्रेस नावाचा कॉलम काय करायचा आहे, ड्रॉप करून टाकायचा आहे किंवा रिमूव्ह करायचा आहे. तर मी काय करेल, कशी क्वेरी असणार आहे माझी, अल्टर टेबल स्टुडंट ड्रॉप इन ब्रॅकेट ॲड्रेस. ओके, या क्वेरी ही क्वेरी परफॉर्म झाल्यानंतर ना तुमचा टेबल जो आहे स्टुडंट त्याच्यातून ॲड्रेस टेबल काय होणार आहे, डिलीट होणार आहे किंवा ड्रॉप होणार आहे. ओके, थँक्यू.